आणि आता पाहणार आहोत कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिकच्या सटाणामध्ये शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मालेगाव रस्त्यावर आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोयाबीनचे दर हमीभावापेक्षाही कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला जातो. लातूर बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू आहे. 4,400 ते 4,500 दरम्यान दर मिळतो. हमी भावापेक्षा 200 रुपये कमी दरानं सोयाबीनची विक्री होत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक अडचणीत सापडलाय. शासनानं धान खरेदीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी 31 जानेवारीपर्यंतची मुदत होती, मात्र आता धान खरेदी आणि नोंदणीसाठी 1 महिना वाढवून दिल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. यावर्षी सरकारनं दुसऱ्यांदा मुदतवाढ केली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यानं मशरूमची शेती केली आहे. मशरूमच्या शेतीतून त्यांनी 1.5 महिन्यात 45,000 रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यांची ही मशरूम शेती इतर आदिवासी तरुणांनाही प्रेरणा देणारी ठरतीये.